सांगली महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणास आता सुरुवात झाली आहे. यामध्ये 73,557 ज्येष्ठ नागरिक तर 32,358 कोमॉर्बिड नागरिकांचं लसीकरण होणार असल्याची माहिती दिली जाते. सांगली महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये 73,557 इतक्या ज्येष्ठ नागरिक तर 32,358 इतक्या कोमॉर्बिड नागरिकांचं प्रत्यक्ष लसीकरण केलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सोमवारपासून ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 या वयाच्या कोमॉर्बिड नागरिकांचं कोविड लसीकरण केलं जात आहे. यामध्ये मनपा क्षेत्रात 73,557 इतक्या ज्येष्ठ नागरिक तर 32,358 इतके कोमॉर्बिड नागरिकांचं प्रत्यक्ष लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये 9 ते 4 या वेळेत लसीकरण करण्याची सोय करण्यात आली आहे. लसीकरणासाठी येताना ज्येष्ठ नागरिकांनी आपलं ओळखपत्र सोबत आणावं आणि 45 ते 59 या वयोगटातील कोमॉर्बिड नागरिकांनी आपलं वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत आणावं लागणार आहे. महापालिकेचे सर्व हेल्थ पोस्टवर जागेवरच ऑनलाईन नोंदणी करून तात्काळ लसीकरण केलं जाणार आहे. सोमवारी दिवसभरात केलेल्या लसीकरणात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत लसीकरण केलं आहे. कोणताही त्रास आतापर्यंत तरी कोणत्याही रुग्णाला झालेला नाही आहे, त्यामुळे सर्वांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असं आवाहन मनपाकडून केलं जात आहे. आज आपण हनुमाननगर UPSC 4 मध्ये ज्येष्ठ नागरिकांचे कोरोनाचे लसीकरण सुरू केलेले आहे. साधारण गेल्या वर्षभरापासून जे कोरोनाचं थैमान सुरू होतं आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे लसीकरण सुरू करून आपले हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर या सगळ्यांनीच याचा प्रतिसाद आपल्याला चांगला मिळाला होता. पण जो सगळ्यात भाग जास्ती गरजेची जी लोकं होती की ज्यांना कोरोनामुळे सगळ्यात जास्ती त्रास झाला असे आपले ज्येष्ठ नागरिक 60 वर्ष वयाचे पुढचे आणि जे 45 वर्षाच्या पुढे आहेत पण ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे अशा सर्व लोकांचे लसीकरण आज आपल्या हनुमाननगरच्या आरोग्य केंद्रामध्ये सुरू झालेले आहे आणि लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि यापुढे आपल्या आयुक्त साहेब नितीन कापडणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये हे लसीकरण अशाच पद्धतीने 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी नागरिकांनी स्वतः इथे येऊन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करायचे, त्यासाठी त्यांनी त्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही त्यांचे ओळखपत्र सोबत घेऊन यायचे, तसंच त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा जो रजिस्टर्ड असेल तो त्यांनी सोबत घेऊन यायचा आहे. त्याच्यामुळे इथे त्यांचे लसीकरण केले जाईल. हे लसीकरण केल्यानंतर आता सध्या देखील कुणाला काही त्रास नाही आणि सर्व प्रोसिजर व्यवस्थित सुरू आहे. आज या ठिकाणी हनुमाननगर नंबर 4 UPSC मध्ये जे लसीकरण सुरुवात झालेली आहे COVID-19 ची ती ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आणि ज्यांना इतर आजार आहेत, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट डिसीज आहे, असे 45 वर्षाच्या वयेवरील वयोगटातील माणसं यांच्यासाठी ह्या आठवड्यापासून ते सुरू 1 तारखेपासून त्या केंद्रामध्ये मोफत दिली जाणार आहे. ही लस सर्वांनी घ्यावी, कारण ही लस कोविशिल्ड खरंच सुरक्षित लस आहे. मी डॉक्टर सुरवशी, मी पण एक ज्येष्ठ नागरिक आहे, रिटायर्ड वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणजे MOH म्हणून मी काम केलेलं आहे या ठिकाणी. तर मी देखील या ठिकाणी लस घेतलेली आहे. ही निश्चितपणे सुरक्षित आहे, कुणीही त्यापासून भीती बाळगण्याचं कारण नाही. म्हणून पुन्हा एकदा आव्हान की सर्वांनीच, फक्त ज्येष्ठ नागरिकांनीच नव्हे, सर्वांनीच ही लस घ्यावी. परंतु आता 1 तारखेपासून जे ज्येष्ठ नागरिकांना सुरू केले ते रजिस्टर करून जास्तीत जास्त त्याचा लाभ द्यावा. माझे नाव विजय मलासुकुमार आकपोडे. माझे लसीकरण झालेले आहे, कुठलाही मला त्रास झालेला नाही. सगळेजणी तुम्ही लसीकरण करून घ्या, मला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. हनुमाननगर आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण झालेलं आहे, मला कुठलाही त्रास झालेला नाही. सगळेजण सेवा घ्यावी. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.